राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाचा कार्यक्रम सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शहर अध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते तर कार्याध्यक्ष संतोष पवार, सेवादल प्रदेश उपाध्यक्ष सिकंदर गोलंदाज, सेवादल शहर अध्यक्ष चंद्रकांत पवार, प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, बशीर शेख, दिलीप कोल्हे, जनार्दन कारंपुरी, मनोहर सपाटे, प्रदेश सचिव शंकर पाटील, महिला निरीक्षक दीपाली पांढरे, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे, उपाध्यक्षा मनीषा माने, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, विद्यार्थी प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम, युवती शहराध्यक्षा आरती हुळ्ळे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीनं पर्यावरण जागर या उपक्रमांतर्गत जून महिन्यात सोलापुरात करण्यात येणाऱ्या 1000 वृक्ष लागवड संकल्पनेच्या अनुषंगानं प्रातिनिधिक स्वरूपात साईदीप नगर, सुभद्राबाई जाधव मंगल कार्यालय राजस्व नगर या परिसरात माजी महापौर मनोहर सपाटे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, पर्यावरण विभाग शहराध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे सचिव बाळासाहेब मोरे, विलास आसबे, श्रीकांत जाधव, संतोष गायकवाड, गणेश पवार, निळोबा जाधव, अरुण जाधव, विकास जाधव यांची उपस्थिती होती.